तुम्ही तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका कधी बघितली आहे का? जर बघितली असेल तर तुम्ही दीपक जोशींना ओळखतच असाल। छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून प्रेक्षकांची भरभरून मने जिंकणाऱ्या आणि मालिकेत जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशींच्या करिअरचे सुरुवातीचे दिवस विस्मरणीय आहेत। आज जेठालाल हे नाव घराघरात पोहोचलं असल्यानं त्यांची वेगळी ओळख करून देण्याची फारशी गरज नाहीये। मात्र हे जेठालाल नेमके अभिनयात कसे उतरले, सुरुवातीचे त्यांच्या अभिनयाचे दिवस कसे होते असा प्रश्न अनेकांना पडतो आणि याच विषयी आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ऐश्वर्या द कॉलमच्या एंटरटेनमेंट कॉलम मध्ये आपलं स्वागत करते। जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांनी वयाच्या 12 व्या वर्षीच अभिनय करण्यास सुरुवात केली होती। आज सुपरहिट ठरलेल्या या अभिनेत्याला कधी काळी एका भागासाठी फक्त 50 रुपये मिळायचे। आजवर अनेक चित्रपटात आणि मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे दिलीप जोशी यांनी करिअरच्या सुरुवातीस प्रचंड आर्थिक समस्यांचा सामना केला होता। मात्र तरीही त्यांनी हार मानली नाही आणि आपलं काम पुढे सुरू ठेवलं। आज दीपक जोशींना टीव्ही इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय अभिनेत्याच्या यादीत गणलं जातं आणि त्यांच्या याच अभिनयामुळे तारक मेहता या मालिकेसाठी त्यांना सर्वाधिक रक्कम मानधन म्हणून मिळते। मालिकेच्या एका एपिसोडसाठी दिलीप जोशी यांना जवळपास 1.5 लाख रुपये मिळतात। दिलीप जोशी म्हणजे सगळ्यांचे लाडके जेठालाल एका महिन्यात सुमारे 25 दिवस शूट करतात। अशा प्रकारे त्यांचा एका महिन्याचा पगार 36 लाखांहून अधिक आहे। दिलीप जोशी मूळचे गुजरातचे आहेत। 1997 मध्ये त्यांनी कर बात है या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती। याशिवाय त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले आहे। 1989 मध्ये मैंने प्यार किया हा त्यांचा पहिला चित्रपट होता। यानंतर दिलीपने बॉलिवूडच्या हम आपके है कौन, फिर भी दिल है हिंदुस्तानी, हमराज, दिल है तुम्हारा अशा प्रकारे 15 चित्रपटांमध्ये काम केले। चित्रपटांमध्ये फारसे यशस्वी न झाल्यामुळे पुन्हा टीव्ही कडे वळावे लागले आणि तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेनेच पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली। आज दिलीप जोशी अनेकांच्या मनात घर करून बसलेत। द कॉलमच्या आजच्या एंटरटेनमेंट कॉलम मध्ये एवढंच। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह। तोपर्यंत घरातच राहा, कोरोनापासून बचावासाठी आपल्या आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि हो, नियमित मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करायला विसरू नका। धन्यवाद।